Good morning, everyone. Today we are going to start the new topic is known as the classes of models. So, आपण आधीच्या लेक्चरला वेगळे मॅथमॅटिकल मॉडेल्स चेक केलेले. So, today we are going to see the classes of models. So, there are three various models which are used to making a decision. So, in BI, in business, we are going to take a different kinds of decisions. To take that kind of decisions, we are going to use here three different kinds of or various models which are useful for the making decisions. Okay, the various mathematical models are as follows. So first one is the risk analysis. Risk analysis मध्ये काय होणार आहे की तुम्हाला कुठलेही बिझनेस करत असताना कुठल्याही गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करता कंपनी मध्ये तर त्यामध्ये कोणकोणते रिस्क असणार ते अनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे रिस्क आपल्याला घेणार का, किती आहेत, काय आहेत, कशा पद्धतीचे आहेत, मग त्याला सोल्युशन काय, हे अगोदरच आपण काय करणार आहे ते त्यावरती सोल्युशन काढून ठेवणार. बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो रिस्क अनालिसिस मॉडेल म्हणतो. नंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट मॉडेल. तर तुम्ही आता काय प्रोजेक्ट करणार आहे ते मॅनेज कसं करायचं, किती दिवसात होणार, किती वेळ लागणार, किती कॉस्ट खर्च होणार, काय रिसोर्सेस लागणार आहेत, किती लोक किती वेळ त्याच्यावरती काम करणार आहेत, किती दिवसात ते सक्सेसफुल होणार आहे, सपोज ते अवेलेबल नाही झालं तर काय होणार आहे, अनअवेलेबल झालं म्हणजे सपोज अनसक्सेसफुल झालं तर काय, ह्या सगळ्या गोष्टी आणि ते कसे मॅनेज करायचे, कोणाला काय काम द्यायचं, काय कोणाकडनं काय करून घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे येणार त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट मॉडेलमध्ये येणार. नंतर आहे प्रिडिक्टिव्ह मॉडेल, ऑप्टिमायझेशन मॉडेल. ठीक आहे, ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, ऍक्च्युअल आउटपुट तुमचं काय केलं तिथं अनालिसिस केलं जातं, ऍक्च्युअल आउटपुट तुमचं काय केलं जातं तिथं अनालिसिस केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो ऑप्टिमायझेशन मॉडेल. वेटिंग लाईन मॉडेल, तुम्हाला काय म्हणतो लाईनमध्ये वेटिंगमध्ये असतात तर वेटिंग लाईन मॉडेल. ठीक आहे, पॅटर्न रेकग्नायझेशन मॉडेल, वेगवेगळे आउटपुटचे पॅटर्न चेक करावे लागतात तर पॅटर्न रेकग्नायझेशन मॉडेल तुमच्याकडे असतं. सो दीज आर द डिफरंट काइंड्स ऑफ क्लासेस ऑफ मॉडेल्स. फर्स्ट रिस्क अनालिसिस मॉडेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट मॉडेल, ओके, प्रेडिक्टिव्ह मॉडेल, ऑप्टिमायझेशन मॉडेल, देन वेटिंग लाईन मॉडेल, ओके, और पॅटर्न रिकॉग्निशन मॉडेल. द फर्स्ट वन इज दॅट रिस्क अनालिसिस मॉडेल. In risk analysis model, the risk analysis is a process of assessing the likelihood of an
एक 5 मिनिटं देतो जरा होल्ड कर. Sorry, a risk analysis is a process of assessing the likelihood of an adverse event occurring within the corporate, government and environmental sector. म्हणजे जे काय आपल्याला नको असतात त्या गोष्टी घडतात, त्या गोष्टी घडू नयेत किंवा अनप्रेडिक्टेबल प्रॉब्लेम्स आपल्या समोर येऊ नयेत त्यासाठी आपण काय करतो, ह्या रिस्क अनालिसिस प्रोसेसचा काय करतो आपण वापर करतो. द रिस्क अनालिसिस इज द स्टडी ऑफ अंडरलाईंग द अनसर्टनिटी ऑफ अन गिव्हन कोर्स ऑफ ऍक्शन and refers to the uncertainty of forecasted cash flow streams and variance of portfolio stocks returns, the probability of project's success or failure and possible future economic states. म्हणजे तुमच्याकडे जे जे प्रॉब्लेम्स तुमच्याकडे येणार, म्हणजे तुमचं जे काय असेल ते अनसर्टेनिटी, म्हणजे आपण फिक्स काय सांगू शकत नाही, अनसर्टेनिटी असेल तुमच्या प्रोजेक्ट मध्ये तर ते तुम्हाला होतं. काही नंतर तुमचे जे स्ट्रीम्स असतील, फ्लॉप स्ट्रीम्स, व्हेरियन्स, पोर्टफोलिओ स्टॉकचा काय प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, तर अशा वेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुमच्याकडे समोर जे येतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, आणि प्रोजेक्ट सक्सेसफुल होतो का फेल्युअर होतं काय होतं, मग ते इकॉनॉमिकल काय बेरे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, मग ते स्टेट काय, हे सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी रिस्क अनालिस्ट मॉडेलचा यूज करत असतात. रिस्क अनालिस्ट ऑफन वर्क इन अ टँडम विथ फोरकास्टिंग प्रोफेशनल टू मिनिमाइज द फ्युचर negative effects. Okay. Risk analysis वाले काय करतात, तुमचे जे काही फ्युचरचे जे प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम्स येऊ नयेत, त्याचे काय इफेक्ट्स तुमच्या प्रोजेक्टवरती होऊ नये त्यासाठी काय काय केलं पाहिजे, ही सगळी गाईडलाईन्स तुम्हाला देतात, अनालिसिस करून अगोदर सांगतात की जेणेकरून फ्युचरमध्ये तुमचं प्रोजेक्ट फेल्युअर म्हणा किंवा तुम्हाला रिस्क म्हणा ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या येत नाही. ठीक आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट मॉडेल, एव्हरी प्रोजेक्ट इज अ एक्स्ट्रीमली युनिक विथ means we cannot have a standard structure to execute our project and achieve success in our endeavor. म्हणजे कुठलेही प्रोजेक्ट जे असतं एक्स्ट्रीमली ते युनिक असतं, कुठलेही प्रोजेक्ट असेल ते वेगळं असतं, नवीन असतं, त्याचं कुठलंही फिक्स स्ट्रक्चर ठरलेलं नसतं, त्यामुळं आपल्या प्रत्येक प्रोजेक्टचं काय करायला लागणार आहे, मॅनेजमेंट करायला लागणार, त्याचे मॉडेल्स आपल्याला काय करायला लागणार आहे, मॅनेजमेंट करावं लागणार. बरोबर. However, to have a good plan, we need some kind of framework or structure to flow the depending on the nature of project. कुठलेही असेल तर आपल्याला चांगलं प्लॅन करायला पाहिजे, ठीक आहे, एक चांगलं फ्रेमवर्क पाहिजे, ते स्ट्रक्चर पाहिजे प्रॉपर फ्लो मध्ये आपल्याला प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्यासाठी, म्हणजे प्रोजेक्टचा फ्लो, त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचं एक फ्रेमवर्क असलं पाहिजे की त्या फ्रेमवर्कनुसार, त्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला प्रोजेक्ट काय करायचं ते एक्झिक्यूट करायचं. सो प्रोजेक्ट मॅनेजमेंट मॉडेल आर मेथडॉलॉजीज प्रोव्हाइड द फ्रेमवर्क टू एक्झिक्यूट प्रोजेक्ट projects. A framework is something that tells you how often you will meet, the discuss the process, how you will document results, how will you communicate and so on. A project model काय करणार आहे, एक methodology असणार आहे की तुम्हाला एक फ्रेमवर्क प्रोव्हाइड करून देणार आहे की कसं प्रोजेक्ट तुम्ही एक्झिक्यूट करणार, कसं प्रोजेक्ट तुमचं एक्झिक्यूट होणार आहे, कसं तुम्ही रन करणार आहात. अ फ्रेमवर्क इज समथिंग दॅट टेल्स यू हाऊ ऑफन यू विल मीट अँड डिस्कस द प्रोग्रेस. ठीक आहे. मी तुम्हाला काय दाखवणार आहे, ते तुमचं जे प्रोग्रेस असणार आहे, फ्रेमवर्क काय दाखवणार तुम्हाला, तुमचा प्रोग्रेस कसा असणार आहे, तुमच्या गोलला तुम्ही कसं मीट होणार, काय होणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जाणार आहे. ठीक आहे. हाऊ यू विल डॉक्युमेंट रिझल्ट, हाऊ विल यू कम्युनिकेट अँड सो ऑन, कसं तुमचं डॉक्युमेंट रिझल्ट आणि तुम्ही कसं कम्युनिकेट करणार काय, याचं सगळं तुम्हाला त्यामध्ये दिसणार. ओके. नंतर प्रिडिक्टिव्ह मॉडेल, नेक्स्ट काय,
प्रिडिक्टिव मॉडल है. अ प्रिडिक्टिव मॉडल इज अ प्रोसेस दैट यूजेस डेटा माइनिंग एंड प्रोबेबिलिटी टू फोरकास्ट आउटकम्स. प्रिडिक्टिव मॉडल्स म्हणजे काय, तर तुम्ही प्रिडिक्ट करता, अंदाज घेता किंवा भविष्यवाणी करता की असं केलं तर असेल, हे केलं तर ते होईल. सो ते प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला डेटा माइनिंग एंड प्रोबेबिलिटी, ठीक आहे, टू फोरकास्ट आउटकम्स, तुमचे आउटकम्स कसे असणार आहेत, काय असणार, जे तुम्ही फोरकास्ट करता किंवा त्याचे तुम्ही अंदाज बांधता, त्याची प्रिडिक्टिव्हिटी करता. Okay, then each model is made up of a number of predictors which are variables that are likely to influence future result. Okay, pratyek model kay kartat, number of predictors asa which are variables that are likely to influence future result. Te kay kartat, te tumche future result la influence kartat. Once data has been collected for relevant predictors, a statistical model is formulated. Once data has been collected for relevant predictors and statistical model is formulated, the model may employ a simple linear equation or it may be a complex neural network mapped out by the sophisticated software. And addition data becomes available to statistical analysis model is validated or received. Then optimization model. The optimization model class provides a common API. Okay, a common API for defining and accessing the variables and constraints as well as other properties of each model. We will now discuss each of these components in more details. So optimization model is class provides a common API. API म्हणजे काय, application program interface. तुम्हाला actually application program interface तुम्हाला तिथे दाखवलं जातं. वेगळे variables आणि constraints तिथे असतात, त्याची properties असतात प्रत्येक मॉडेलची, ते तुम्हाला define केले जातात. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, ऑप्टिमायझेशन मॉडेलचे टाइप्स काय काय दिले त्यामध्ये. टाइप्स ऑफ ऑप्टिमायझेशन मॉडेल. द ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम कॅन बी क्लासिफाईड इन टर्म्स ऑफ द नेचर ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स अँड द नेचर ऑफ कन्स्टेंट्स, स्पेशली फॉर्म्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स अँड द कन्स्टेंट्स गिव्हन राईज टू स्पेशलाइज्ड अल्गोरिदम दॅट आर मोर इफिशियंट. मग तुमच्याकडे काय अल्गोरिदम, स्पेशलाइज्ड अल्गोरिदम्स दिले असतात, त्याचे ऑब्जेक्टिव्ह असतात, त्याचे फॉर्म्स असतात, ठीक आहे, ते फंक्शन्स असतात, हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असतात, त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, एक चांगलं इफिशियंट काय करू शकता ऍप्लिकेशन तुम्ही किंवा एक प्रोग्राम तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. फ्रॉम दिस पॉइंट ऑफ व्ह्यू देअर आर फोर टाइप्स ऑफ ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स फॉर ऑफ इन्क्रीजिंग द कॉम्प्लेक्सिटी. मग त्याच्यानुसार तुम्ही चार वेगळ्या प्रकारचे ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स तुमच्या इथे काय होतात, क्रिएट होतात, तर ते कुठले आहेत बघा. अँड Unconstrained optimization problem is an optimization problem where the objective function can be of any kind, that is linear or non-linear, and there are no constraints. These types of problems are handled by the classes discussed in the earlier section. A linear problem is an optimization problem with an objective function that is linear in the variables and all constraints are also linear. Linear programs are implemented by the linear program classes. हे जे असतात हे linear program classes थ्रूच काय केलं, प्रोग्राम तुमचे इम्प्लिमेंट केले जातात. अ क्वाड्रेटिक प्रोग्राम इज अन ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम विथ अन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दॅट इज क्वाड्रेटिक इन व्हेरिएबल्स, दॅट इज इट मे कंटेन स्क्वेअर्स अँड क्रॉस प्रोडक्ट ऑफ द डिसिजन व्हेरिएबल्स अँड ऑल द कन्स्टंट्स आर लिनियर. सगळे कन्स्टंट्स तुमचे काय असतात, लिनियर असतात. द क्वाड्रेटिक प्रोग्राम विथ नो स्क्वेअर ऑर क्रॉस प्रोडक्ट in the objective function is a linear program. The quadratic programs are the implemented by the quadratic program class. Okay, the quadratic program simply as the quadratic program class to can implement it. A non-linear program is an optimization problem with an objective function that is an arbitrary non-linear function of decision variables and the constraints can be linear or non-linear. नॉन लिनियर प्रोग्राम आर इम्प्लिमेंटेड बाय द नॉन लिनियर प्रोग्राम क्लास. म्हणजे प्रत्येक जे काय असतात, लिनियर प्रोग्राम क्लास प्रोग्राम असतात, लिनियर प्रोग्राम क्लास एक्झिक्यूट होतात. क्वाड्रेटिक प्रोग्राम क्लास हे क्वाड्रेटिक प्रोग्राम असतात, ते क्वाड्रेटिक प्रोग्राम क्लास थ्रू एक्झिक्यूट होतात. नॉन लिनियर प्रोग्राम क्लास जे असतात ते नॉन लिनियर प्रोग्राम थ्रू एक्झिक्यूट होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक क्लासेस त्याची दिली असतात, जसं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम आपण म्हणतो त्याचे क्लासेस असतात, तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी काय होत असतात, ते एक्झिक्यूट होत असतात. नंतर शेवटचं काय, वेटिंग लाईन मॉडेल. There are basically two costs that must be balanced in waiting line system. The cost of the service and the cost of waiting. ठीक आहे, cost of service and cost of waiting. तुम्हाला किती वेटिंग करावं लागतं, सर्व्हिसचे पैसे काय आहेत, ठीक आहे, आणि कॉस्ट ऑफ वेटिंग
ठीक है. नोट दैट आई एम नॉट कंसिडरिंग अनदर पॉसिबल कॉस्ट कंपोनेंट, द कॉस्ट ऑफ शेड्यूलिंग सिस्टम. बघा कसं असतं, कंपनी कंपनी जी असते ते तुमचं ठरलेलं असतं, बरोबर आहे. ठीक आहे, कंपनी काय असते, तुमचे बेसिक कॉस्ट ठरले असते. टायमिंग वाढलं तर कंपनीचे कॉस्टिंग वाढलं जातं. म्हणून वेटिंग कॉस्ट म्हणजे तुम्हाला आता कसं असतं, तुम्हाला सपोज आज तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे, तुम्हाला दिलं नाही तर त्याला 4 दिवस 5 दिवस लागले, ते वेटिंग कॉस्ट म्हणतात त्याला. सो थिअरॉटिकली अ शेड्युलिंग सिस्टम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी डिसिजन टू अवॉइड वेटिंग लाईन्स, ठीक आहे, अँड नॉट कवर्ड इन मच मॉडर्न. शेड्युलिंग सिस्टम्स आर useful when the customer is known to system and short and long run cost of waiting are relatively high. ठीक आहे, तुमचं जे शेड्युलिंग ठीक आहे ते अनसक्सेसफुल झालं, युजफुल कस्टमर नोन सिस्टीम अँड शॉर्ट अँड लॉंग रन कॉस्ट वेटिंग आर रिलेटिव्हली हाय. ठीक आहे, वेटिंगची कॉस्ट काय असणार, हाय असणार. वी विल स्टडी द शेड्युलिंग सिस्टीम ऍप्लिकेशन इन लिनियर प्रोग्राम लेटर ऑन इन दिस कोर्स. नंतर आपण काय शेड्युलिंगचं जे ऍप्लिकेशनचं जे प्रॉब्लेम आहे ते आपण नंतर डिस्कस करणार. द ऑपरेशनल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेटिंग लाईन इज इन्क्लूड. कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, द प्रोबॅबिलिटी दॅट नो कस्टमर आर इन द सिस्टीम, ठीक आहे, कुठल्याही कस्टमर सिस्टीम मध्ये नसेल. द ऍव्हरेज नंबर ऑफ कस्टमर इन द लाईन्स, ठीक आहे, द ऍव्हरेज नंबर ऑफ कस्टमर इन द सिस्टीम सर्व, द ऍव्हरेज टाइम कस्टमर स्पेंड इन द वेटिंग लाईन, द ऍव्हरेज टाइम कस्टमर स्पेंड इन द सिस्टीम, ठीक आहे, waiting time plus time in the service facility, the probability that our arriving the customer has to wait a service, म्हणजे तुम्ही जे सर्व्हिस प्रॉडक्ट त्याला वेटिंग किती लागतं आणि त्या वेटिंगचे जे काय कॉस्ट असतील किंवा त्याचे जे काही एफर्ट्स असतील किंवा त्याला जे काय पेन होतं, ह्या सगळ्याचे तुम्हाला काय करावं लागतं, गोष्टी हे चेक करायला लागतात किंवा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात, त्यामध्ये कॉस्ट ऑफ लाईन वाढतं. Then I have pattern recognition. The pattern recognition deals with the identifying the pattern and confirming it again. Okay. In general, pattern can be fingerprint image, handwritten cursive word, human face, speech recognition, barcode, or web page on the internet. But just as you mentioned, pattern recognition, you have the patterns. You can recognize them. You have the signature patterns. Okay. Fingerprint patterns. Okay. But you have also the fingerprints. You have the fingerprints password. तर फिंगरप्रिंट्स तुम्ही क्लिक करून ते वेगळे पॅटर्न्स असतात, त्याच्यानुसार तुम्हाला काय केलं कस्टमर असतील किंवा कुठल्याही गोष्टी असतील ते तुम्हाला आयडेंटिफाय करता येतात. ठीक आहे, त्यानुसार बारकोड सिस्टम असेल, हॅड कर्सिव्ह वर्डचे ते हे असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय येतात, पॅटर्न रेकग्निशन मिळतात. द इंडिव्हिज्युअल पॅटर्न्स आर ऑफन ग्रुप इन टू व्हेरियस कॅटेगरीज बेस्ड ऑन दिअर प्रॉपर्टीज, त्याच्या प्रॉपर्टीनुसार त्याचं काय केलं, पॅटर्नच ग्रुप केला जातो. ठीक आहे, वेन द पॅटर्न्स ऑफ सम प्रॉपर्टीज आर ग्रुप टुगेदर द रिझल्टंट ग्रुप इज ऑल्सो पॅटर्न विच इज often called a pattern class. The pattern recognition is the science of observing and discussing the patterns of interest and making the correct decision about the pattern. Our pattern class, thus the biometric system applies pattern recognition to identify and classify the individuals by comparing it with the stored templates. Okay, so this is come under the risk analysis model, your class model, classes model. क्लासेस मॉडेल मध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, कुठले रिस्क अनालिसिस मॉडेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट मॉडेल, प्रेडिक्टिव्ह मॉडेल, ऑप्टिमायझेशन मॉडेल, वेटिंग लाईन मॉडेल अँड पॅटर्न रेकग्निशन मॉडेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येत असतात. ठीक आहे, तर नंतरचा पॉइंट आहे तो डेटा मायनिंग. तो डेटा मायनिंग इज अ प्रोसेस यूज बाय द कंपनीज टू टर्न रॉ डेटा इन टू युजफुल इन्फॉर्मेशन. तुमच्या रॉ डेटा असतो ते तुम्ही युजफुल इन्फॉर्मेशन मध्ये काय करता, कन्वर्ट करता. म्हणजे सपोज तुमच्याकडे फक्त काय असेल, कस्टमरचा डेटा असेल, तर तो कुठल्या कस्टमरचा डेटा आहे, कशा पद्धतीचा आहे, कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स वापरतात, त्यानुसार त्याला काय करणार, ते ऍडव्हर्टाइजमेंट दाखवणार किंवा ते प्रोडक्ट्स दाखवणार. मग अमेझॉन काय करते, जेव्हा तुम्ही लॉग इन होता, जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट मोबाईल बघता, तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीचेच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लॉग इन झाला तर त्या पद्धतीचे प्रोडक्ट्स तुम्हाला काय करतात, दाखवले जातात. किंवा तुम्ही युट्यूबला जाता, तुम्ही कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघता, कळलं, तर पुढच्या वेळेला त्याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला काय करायचं दाखवत होते. सोबत तुम्ही साऊथचे मुव्हीज बघितला तर तुम्हाला पुढच्या वेळी साऊथचे मुव्हीज तुम्हाला इनिशियली होम पेजला दाखवते. तुम्ही गाणे बघितले असेल, कुठल्या प्रकारचे गाणे ऐकले असेल, तर त्या प्रकारचे तुम्ही. सो दिस इज नोन एज द वी कॅन कन्वर्टिंग द रॉ डेटा इन टू द इन्फॉर्मेशन. किंवा तुमच्याकडे फक्त काय असेल की स्टोनचा डेटा फक्त मार्क्स आहेत, कन्सिडर करा, तुमच्यावर डिपेंड घ्या, फक्त तुम्हाला मार्क्स आहेत, बरोबर आहे, तर मार्क्स आहेत त्याचं इन्फॉर्मेशन मध्ये कसं कन्वर्ट करायचं, ते मार्क्स किती पैकी आहेत,
ठीक है, मग ते मार्क्सचं परसेंटेज करणं, परसेंटेज करणं फर्स्ट क्लास आहे, पास आहे, फेल आहे, फर्स्ट क्लास आहे, डिस्टिंक्शन मध्ये ए ग्रेड आहे, ओ ग्रेड आहे, काय हे सगळ्या पद्धतीचं तुम्हाला आहे. मग त्याच्यावर आपण काय करू शकतो, डिसिजन घेऊ शकतो. त्याच्यावर आपण काय करू शकतो, डिसिजन काय करू शकतो, घेऊ शकतो. जिस मॅनेज द वी कॅन कनेक्ट डेटा इन टू द इन्फॉर्मेशन, युजफुल इन्फॉर्मेशन बाय युझिंग अ सॉफ्टवेअर टू लुक फॉर पॅटर्न इन अ लार्ज बॅच ऑफ डेटा. बिझनेस कॅन लर्न मोर अबाउट three customers to develop more efficient, effective marketing strategies, increase sales and decrease the cost. म्हणजे बिझनेस मधला सपोज तुम्ही पॅटर्न एकदा जर कळले बॅचेसनुसार ते कस्टमर, ते चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, हे करू शकतो, इफेक्ट करू शकतो, मार्केटिंगचे स्ट्रॅटेजी ठरवू शकतो, सेल्समध्ये इन्क्रीज करू शकतो आणि कॉस्टमध्ये डिक्रीज पण करू शकतो. आता बघा युट्यूबवाले काय करतात की तुम्हाला युट्यूबचं चॅनल तुमचं असेल तर कुठल्या प्रकारचे युजर तुमचे हे व्हिडिओज बघतात, कुठल्या शहरामध्ये बघतात, कुठल्या एज ग्रुपचे बघतात, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनालिसिस करून देतो. त्याच्यावरून तुम्हाला त्या पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला काय काय तयार करता येतात. मग तुमचा कस्टमर कसा आहे, काय सपोज खेडमध्ये तुम्ही पिझ्झा बर्गर विकायला गेला तर जास्त पण खाणार नाही, पण तेच जर तुम्ही वडापाव किंवा त्यांच्या शेवटी इथली लोक जे गोष्टी इंटरेस्टेड आहेत त्या गोष्टी जर तुम्ही करायला गेला तर त्या गोष्टी खूप सक्सेसफुल होतील. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डेटा कलेक्ट करावा लागेल लोकांचा, त्यांची इंटरेस्ट कुठले कुठले आहे, त्यांची खाण्याची पद्धती काय, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून मग तुम्हाला पुढे काय करावं लागेल, त्या गोष्टी कॅरी आउट करावं लागेल. मग त्याच्यानुसार तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवता येते, सेल्स इन्क्रीज करता येतं, कॉस्ट मध्ये डिक्रीज करता येतं. बघा सपोज तुम्ही मेट्रो सिटी मध्ये राहत असाल तर तुम्हाला बॅनर ऍड म्हणा किंवा पेपर ऍड करू पेक्षा तुम्हाला डिजिटल ऍड करणं खूप सोपं पडेल. फेसबुक मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग ह्या गोष्टी बरं पडेल, ही स्ट्रॅटेजी कराल, त्यामुळे तुमच्या सेल्समध्ये इन्क्रीजिंग होईल. आणि सेल्समध्ये इन्क्रीज करत असेल तर तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन मार्केटिंग करून तिथून तुम्ही सेल्स करू शकता, ऑनलाईन डिस्काउंट देऊ शकता पेमेंट केल्यानंतर, ठीक आहे. आणि तुम्ही ऑनलाईन केल्यामुळे तुम्ही कॉस्ट पण काय करू शकता, मार्केटिंगची कॉस्ट कमी होते, कॉस्ट पण तुम्ही काय करू शकता, डिक्रीज करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कलेक्टिंग डेटा अँड इट कन्वर्ट इन टू द इन्फॉर्मेशन. ओके, सो वी कॅन गोइंग टू टेक अ डिफरंट काइंड ऑफ डिसिजन. डेटा माइनिंग डिपेंड्स अपॉन इफेक्टिव्ह डेटा कलेक्शन, वेअर हाऊसिंग अँड कम्प्युटर प्रोसेसिंग. डेटा माइनिंग कसं, तुमचं इफेक्टिव्ह डेटा कलेक्शन पाहिजे, तुमचा डेटा प्रॉपरली स्टोअर असलं पाहिजे आणि कम्प्युटर प्रोसेसिंग चांगलं असलं पाहिजे. डेटा माइनिंग इज ऑल्सो नोन एज अ डेटा डिस्कवरी अँड नॉलेज डिस्कवरी. डेटा माइनिंग आपण काय म्हणतो, डेटा डिस्कवरी, डेटा हुडकायचं आणि नॉलेज डिस्कवरी, त्यातून जे इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज तुम्हाला पाहिजे ते तुम्ही काय करणार आहात, त्यामधून डिस्कवर करणार आहे. डेटा मायनिंगचे पॅरामीटर्स काय बघा, इन डेटा मायनिंग असोसिएशन रूल्स आर क्रिएटेड बाय अनालिसिसिंग डेटा फॉर फ्रिक्वेंट. ओके, फ्रिक्वेंट इफ देन पॅटर्न दॅन युझिंग द सपोर्ट अँड कॉन्फिडन्स क्रायटेरिया टू लोकेट द मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशनशिप विद इन द डेटा. सपोर्ट इज हाऊ फ्रिक्वेंटली the items appear in the database, while the confidence is the number of times if then statement is occur. Other data mining patterns include the sequence or path analysis, classification, clustering and forecasting. Sequence or path analysis pattern look for pattern where one event leads to another later event. प्रत्येक इव्हेंट एकमेकाशी डिपेंड असून ते एकमेक लीड करतात. A sequence is a ordered list of sets of items and it is common type of data structure found in many databases. A sequence is an ordered list of set of items. Okay, and it is common type of data structure found in many databases. A classification parameter looks for new pattern and might result in the change in the way the data is organized. Classification algorithms predict variable based on the other factors within the database. Clustering parameters find the visually documented group of facts that were previously known. Clustering groups a set of objects and aggregate them based on how similar they are to each other. Then there are different ways a user can implement the cluster, which differentiate between the each clustering model. Forecasting patterns within data mining can discover patterns data that can lead to responsible prediction about the future, also known as the predictive analysis. त्याला आपण काय म्हणतो, predictive analysis. Future साठी आपण जे analysis करतो त्याला आपण काय म्हणतो, predictive analysis. त्याच्यावर आपण काय करू शकतो, decision घेऊ शकतो. Then data mining tools and techniques. Data mining tools and techniques are used to many research areas, including the mathematics, cyber forensics, genetic and marketing. त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी data mining चे tools वापरतो.
while data mining techniques are means to drive efficient and predictive customer behavior. ठीक है, डेटा माइनिंग टेक्निक्स काय करतात तुम्हाला एक इफिशियंट काय म्हणू शकता इफिशियन्सी अँड प्रिडिक्टिव्ह कस्टमर बिहेवियर बघतात. इफ यूज्ड करेक्टली बिझनेस कॅन सेट इटसेल्फ अपार्ट फ्रॉम इट्स कॉम्पिटिशन थ्रू द यूज ऑफ प्रिडिक्टिव्ह अनालिसिस. वेब माइनिंग अ टाइप ऑफ डेटा माइनिंग यूज्ड कस्टमर रिलेशनशिप बिटवीन मॅनेजमेंट अँड इंटिग्रेट्स द इन्फॉर्मेशन गॅदर्ड बाय द ट्रेडिशनल डेटा माइनिंग methods and techniques over the web. Other data techniques include the network approach based on the multitask learning for classifying the patterns, ensuring the patterns and scalable execution of data mining algorithms. The mining of large database and handling the relational and complex data type and the machine learning. The machine learning is a type of data mining tools that design a specific algorithm from which they learn and predict. So these are the some data mining tools and techniques to identify and to create the raw data into the convert into information and get the knowledge from that data. So this all process comes under data mining. So in next lecture, we are going to see the data mining architecture. What is the data mining architecture? Okay. So अशा पद्धतीने आपण काय करू data mining हे आपण complete करू. Notes तुम्हाला मी PDF group वर टाकतो. ठीक आहे, त्याच्यानुसार प्रिपरेशन चालू करा. ओके, त्यानंतर तुमचे प्रोजेक्ट लवकरात लवकर सबमिट करून घ्या. बरोबर, अशा गोष्टी सगळ्या तुम्ही चेक करून घ्या.